भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आता निवृत्त व्हावं असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला धोनीचा टाईम आता संपला असून निवड समितीने त्याला पर्याय हो शोधायला हवेत असे गावस्कर यांनी सांगितले धोनीच्या निवृत्तीविषयी बोलताना गावस्कर म्हणाले की धोनीच्या मनात काय आहे हे सध्या तरी कोणालाच माहीत नाही भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भविष्याबद्दल केवळ तोच सांगू शकतो पण मला वाटते की आज तो अडतीस वर्षाचा आहे भारतीय संघाने आता पुढचा विचार करायला हवा कारण पुढील टी ट्वेंटी विश्वचषकापर्यंत त्याचे वय एकोणचाळीस असेल ध्वनी संघात असणे आजही फायदेशीर आहे तो किती धावा करतो आणि यष्टीमागे किती कामगिरी करतो यापेक्षा मैदानात त्याचे असणे संघाच्या कर्णधाराला धीर देणारे असते त्याच्या सल्ल्याचा मोठा फायदा होतो असे असले तरी त्याच्या निवृत्तीची वेळ आली आहे भारताला विश्वचषक विजयाचा मान मिळवून देणाऱ्या ध्वनींना सन्मानानं बाहेर जायला हवं इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीने संत खेळी केली होती यावेळी त्याच्यावर बरीच टीका झाली धोनीने आता संन्यास घ्यायला हवा असे तेव्हापासूनच अनेकांनी सल्ला देण्यास सुरुवात केली त्यात आता सुनील गावस्कर यांची भर पडली आहे